अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पहुर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोजीराव चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे हे उपस्थित होते। कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे, त्यात लसीकरणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नाही। आजच्या स्थितीत पहुर येथे 21 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली। या प्रसंगी त्यांनी सांगितले की पहुर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करण्याविषयी आपण सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहोत आणि कोरोना नियंत्रणासाठी स्वतः नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे। पालकमंत्री या नात्याने पहुर गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले। यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली। या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र वानखेडे, माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजदान पांढरे, रवींद्र घुलप, सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे, ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे, रवींद्र लाठे, चेतन रोकडे यांच्यासह वैद्यकीय पथकासह पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या ठिकाणी आता जस्ट रुग्णालयाला मी आणि सिव्हिल सर्जन आपले चव्हाण साहेबांनी भेट दिली, स्थानिक पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी जी जुनी बिल्डिंग आहे ती पाडण्याचा प्रस्ताव स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। त्याचबरोबर परमनंट डॉक्टर या ठिकाणी ऑर्डर निघावी याच्याकरता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आणि सिव्हिल सर्जन यांच्या डीएचओ बरोबर आमची बैठक आहे, त्याच्यामध्ये परमनंट ऑर्डर काढण्याचा या ठिकाणी त्यांना मी आश्वासित केलेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्थानिक लोकांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याची योजना मला वाटते मागच्या काळामध्ये 40 एलपीडीसी प्रमाणे मंजूर होती, शासनाच्या नवीन जीआर प्रमाणे आता 55 एलपीडीसी जेजीएम जल जीवन मिशनच्या अंतर्गत 55 पर हेड माणसाला पाणी मिळावं असा निर्णय असल्यामुळे रिइस्टिमेट त्याचं करण्यात आलेलं आहे। पण आपल्याला कल्पना असेल की मागच्या काळामध्ये या योजनेला मंजुरी झाली असताना अकालीकालीन सरपंच महोदयांच्या यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही योजना थोडी मागे पडली होती। पण मी पौरवासियांना खात्री देतो की पाण्याकरता निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये आपण लवकरात लवकर कार्यान्वित करू आणि ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहे ते करण्याकरता गावकऱ्यांची जी मदत आहे त्या मदतीला पालकमंत्री म्हणून निश्चितपणाने त्यांनाही मी मदत करण्याचं वचन या ठिकाणी देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।